जय भीम सम्यक न्यूज लाइव विशेष बातमीपत्र मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड। कडे मागणी परवाच केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही पत्राद्वारे विनंती केली आहे। शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय वाईट दिवस आले असं म्हणत चुकीचं होणार नाही, कारण उडीद आणि मुगाचं पीक आता काढायला आलेलं आहे। आणि आपण बघितलं तर 22 तारखेच्या अगोदर सारखं 8 दिवस सूर्यदर्शन झालं नाही। ही अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आहे। आणि गणरायाच्या आगमनाच्या नंतर आता शेवटी विघ्न अर्थ आहे, सूर्यदर्शन झालं, त्याच्यामुळं जाग्यावर असलेली उडीद मूग त्यांना सरपवायला संधी मिळाली, परंतु उडीदाचं मुगाचं 100% नुकसान झालेलं आहे। म्हणून शासनाकडे माझी विनंती राहणार आहे की मागणी जर सत्ताधारी मंडळी वर्तमानपत्रात वाचतोय की 50,000 द्या आणि 60,000 द्या मागताय, खरं तर जी मंडळी सत्तेत आहे, ज्यांचे पक्ष सत्तेत आहेत, त्यांनी इथल्या स्तरावर मागणी करण्यापेक्षा शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 25,000 रुपये किमान हेक्टरी मदत दिली पाहिजे या मताचा मी आहे। सोयाबीनचं पीक सुद्धा आता काढायला येईल, थोड्या दिवसात सोयाबीन आपल्याला काढावं लागेल, पण या कालच्या सततधार पावसामुळे सोयाबीनला देखील डॅमेज झालेलं आहे। म्हणून शासनाकडे माझी विनंती आहे की शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी 25,000 रुपयाची मदत त्यांनी करावी अशी पद्धतीची विनंती करणार। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।